आणि असा हा महाराष्ट्र एका बाजूने खाली जात असताना पुन्हा त्याला आणखीन खाली ढकलण्यासाठी या सोयी सुविधांची खिरापत वाटल्यासारखं दाखवून परत जर काही निवडून येण्याची स्वप्न बघत असतील तर मला नाही वाटत महाराष्ट्र यांना पुन्हा निवडून देईल. कारण महाराष्ट्र लुटला जातोय आणि महाराष्ट्र लुटणाऱ्यांना आणि लुटणाऱ्यांना मदत करणाऱ्यांना महाराष्ट्र पुन्हा निवडून देणार नाही. अरे थांब एकदा एक बार मराठी पुरे होऊन येतो चलो. चार महिन्यात या चालू वर्षात 838 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आणि त्यातल्या फक्त 104 लोकांनाच मदत आतापर्यंत सरकारकडनं मिळालेली आहे. किती एक भयान स्वरूप हे पाहायला भीषणता आणि हे भीषण वास्तव हे फार भीषण म्हटल्यानंतर भयानक आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की मी सभागृहात जाण्यापूर्वी आपल्याशी बोललो होतो की शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा. त्यांनी ते वीज बिल माफ केल्यासारखं दाखवलंय पण किती काळ राहणार आहे, थकबाकीचं काय होणार आहे आणि ज्यांनी आजपर्यंत आत्महत्या केले त्यांची घरं उजाड पडलेत या शेतकऱ्यांना आपत्कालीन मदत ही पोहोचलेली नाही आहे. पंचनाम्यांची थोतांड आणि पंचनाम्यांची नाटकं झाली पण मदत काही पोहोचत नाही. कर्जबाजारी शेतकरी जो झालेला आहे त्याच्यासाठी तुम्ही काय दिलासा देणार आहात त्याच्याबद्दल काही उल्लेख नाही आहे. बोगस बी बियाणं हा एक विषय असतो. बी बियाणाच्या वाढत्या किमती, खतांच्या वाढत्या किमती आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की पीक आल्यानंतर हमी भावाचं काय. जर माल पडून राहणार असेल, मगाशीच कोणीतरी म्हटलं की दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं, काल तर मला माहिती मिळाली की दुधाची भुकटीसुद्धा आता आयात केली जाते. इन्कम त्याच्यावरती ड्युटी कमी किंवा माफ करून सूर्यफुलाचं तेल आयात केलं जाते. म्हणजे कांदा निर्यात जो निर्यातदार आहे, शेतकरी आहे, त्यांची निर्यात बंद आणि त्याला वीज बिल माफ. मग पिकलंय ना सगळं. तुम्ही एक गोष्ट करून चालणार नाही. वीज बिल माफ केलं तर त्याच्यानंतर ते जे काय उत्पन्न येईल, पीक येईल, त्याच्या पुढे त्याला किंमत कशी देणार. आणि परत एकदा सांगतो की अगदी मोफत शिक्षणाची सोय जरी केली तरी शिकल्या सवरलेल्यांना पुढे त्या शिक्षणाचं करायचं काय. कारण शिकल्यानंतर परीक्षा द्यायला गेल्यानंतर पेपर लीक होणार असेल तर त्या शिक्षणाचा उपयोग काय आणि मग परत नोकरीचं काय. म्हणजे थोडक्यात की असं हे सरकार करू इच्छितंय की महाराष्ट्रातलं प्रत्येक घर हे मोदींवरती अवलंबून राहायला पाहिजे. मोदी तुम्हाला दर महा काय देतील ते देतील, घ्या आणि गप राहा.